हल्ली भग्नी शाल घेऊन मुन्नाभाई फिरतोय, हिंदुत्वाचं धोरण स्वीकारणाऱ्या राज ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र, मुन्नाभाईप्रमाणे केमिकल लोचा झाल्याचं म्हणत टोला. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणाऱ्यांचे तुकडे करू, मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकताना मुख्यमंत्र्यांचा हल्ला बोल, फडणवीसांच्या बाबरी मशिदीवरच्या वक्तव्याचाही समाचार. ए म्हणजे औरंगजेब, बी म्हणजे भोंगे आणि सी म्हणजे हनुमान चालीसा, मुख्यमंत्र्याच्या लेखी ओवेसी, मनसे आणि राणा दाम्पत्य म्हणजे भाजपची ABC टीम. जवाब मिलेगा और ठोक से मिलेगा, उद्धव ठाकरेंविरोधात देवेंद्र फडणवीसांनी दंड थोपटले, आज फडणवीसांची सभा. पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी अटकेतील अभिनेत्री केतकी चितळेला कोर्टात हजर करणार, संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून केतकीवर अंडी आणि शाईफेक. राष्ट्रवादीचा काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पवारांवर निशाणा, पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहीत असल्याची ही टीका. उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात आजपासून आंदोलन, सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आणि सर्व शेतकरी संघटनेचे नेते एकत्र येऊन आंदोलन करणार. G23 गटाच्या सर्व सूचनांवर चिंतन शिबिरात सकारात्मक चर्चा, आवश्यक ते बदल करत असल्याची काँग्रेस नेत्यांची माहिती. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंडचा कार अपघातात मृत्यू, वयाच्या 46व्या वर्षी निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा. IPL मॅच फिक्सिंग प्रकरणी CBI मोठी कारवाई, देशात छापेमारी करून 7 जणांना अटक, आरोपींना पाकिस्तानमधून सूचना मिळत असल्याचा CBI ला संशय. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.